हाय फ्रेंड्स टुडे वी विल लर्न अबाउट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर इट्स टायप्स सिम्बॉल्स अँड वर्किंग प्रिन्सिपल हाय फ्रेंड्स आज आपण ट्रान्झिस्टर म्हणजे काय हा पॉईंट बघणार आहोत तर सुरुवातीला आपण बघूयात की ट्रान्झिस्टर म्हणजे काय तर बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं पी एन जंक्शन काय बघितले आपण की पी टाइप सेमी कंडक्टर आहे एन टाइप सेमी कंडक्टर आहे जेव्हा या दोघांचं आपण कॉम्बिनेशन करतो तेव्हा त्यापासून पीएन जंक्शन डायोड तयार होतो म्हणजे आपण या पद्धतीनं डायग्राम बघितलेले अशा पद्धतीनं पी टाईप आहे एन टाईप आहे आणि त्या दोघांपासून आपण काय केलेले टर्मिनल्स बाहेर काढलेले आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर कनेक्शन करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण पी एन जंक्शन पी एन जंक्शन डायव्हेड म्हणून वापर करतो तर बघा तर या पी एन जंक्शनमध्येच किंवा पी एन जंक्शन डायव्हीडमध्येच आपण अजून एक सेमीकंडक्टर जर मिक्स केला तर त्यापासून काय होतो पी एन पी किंवा इथं एन असेल पी असेल एन तर यामध्ये यन पी एन म्हणजे आपण काय करतो पी एन जंक्शन डावडमध्येच किंवा पी एन जंक्शनमध्ये अजून एखादा सेमी कंडक्टर जर आपण ॲड केलं तर त्यापासून काय होतं आपलं ट्रान्झिस्टर तयार होतो तर नॉर्मली बघा या ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार पडतात पी एन पी ट्रान्झिस्टर आणि एन पी एन ट्रान्झिस्टर मग पी एन पी ट्रान्झिस्टर म्हणजे काय आणि एन पी एन ट्रान्झिस्टर म्हणजे काय तर हे आपण काय करणारे वन बाय वन काय करणार आहे एक्सप्लेन करणारच आहे ठीक आहे तर सुरुवातीला आपण बघूयात पी एन पी ट्रान्झिस्टर म्हणजे काय तर पी एन पी ट्रान्झिस्टर म्हणजे काय तर ह्या नावावरूनच लक्षात येतं की दोन पी टाईप सेमी कंडक्टर आहे आणि एक एन टाइप सेमी कंडक्टर आहे म्हणजे काय तर दोन पी टाइप सेमीकंडक्टरमध्ये मध्ये दोन पी टाइप सेमी मध्ये जेव्हा आपण एन टाइप सेमीकंडक्टर मिक्स करतो तेव्हा त्यापासून काय होतं आपला पी ट्रान्झिस्टर तयार होतो सेमीकडे एनपीएन ट्रान्झिस्टर म्हणजे काय तर दोन एन टाइप सेमी मध्ये जेव्हा आपण पी टाइप सेमीकंडक्टर मिक्स करतो तेव्हा त्यापासून काय होतं आपला एन ट्रान्झिस्टर तयार होतो आता पी ट्रान्झिस्टर आणि एनपीएन ट्रान्झिस्टर वर्क कसे करतात ते आपण वन बाय वन बघणारच आहोत तर सुरुवातीला आपण बघूया तर ह्या पी एन पी ट्रान्झिस्टरपासून आपल्याला काय करायचं आहे हा ट्रान्झिस्टर आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कनेक्ट करायचं आहे जर आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर कनेक्ट करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार तर ह्या पी एन पी ट्रान्झिस्टरपासून काय करणार तीन टर्मिनल बाहेर काढणार आणि त्या तीन टर्मिनलला आपण नावं काय देतो फर्स्ट जो आहे त्याला आपण इमिटर असं नाव देतो सेकंड जे आहे त्याला बेस असं नाव देतो आणि थर्ड जे आहे ते कलेक्टर ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करणार इथं पण इमिटर बेस आणि कलेक्टर असे काय करणार आपण नाव देणार आता आपण बघूयात की इमिटर म्हणजे काय तर बघा इमिटर आहे बेस आहे कलेक्टर आहे तर आपण काय करणार आहे वन बाय वन बघणारच आहे इमिटर म्हणजे काय तर बघा नॉर्मली जो पहिला जंक्शन आहे किंवा जे काही पहिलं पोर्शन आहे त्याच्यामध्ये जे काही मेजॉरिटी कॅरियर्स असतात म्हणजे जे काही होल्स असतील किंवा इलेक्ट्रॉन्स असतील ते होल्स किंवा इलेक्ट्रॉन्स काय केले जातात पुढे पास केले जातात त्यालाच आपण काय म्हणतो इमिटर असं म्हणतो म्हणजे काय आता पुन्हा एकदा सांगते की इमिटर म्हणजे काय तर आता बघा ह्या तुम्हाला पी एन पी ट्रान्सिस्टर मध्ये काय लक्षात येतं तर सुरुवातीला पी पोर्शन आहे म्हणजे पी टाइप सेमी कंडक्टर आहे बरोबर आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं काय आहे एन टाईप सेमी कंडक्टर आहे तर आता बघा इमिटर कशाला म्हणायचं तर ह्या पी टाइप सेमी मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स काय असतात तर आपले होल्स असतात मग हे जे मेजॉरिटी कॅरियर्स मध्ये जे काही होल्स आहेत ते पुढे पास करायचं काम कोण करतं तर इमिटर करतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो इमिटर असं म्हणतो आता बघा बघा इमिटर आणि कलेक्टर ह्या दोघांच्या कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही बेस बघितला तर हा कसा असतो त्याची साईज कशी असते कमीच असते आणि बघा नॉर्मली बेस आणि इमिटर हे सर्किट कसं जोडायचं असतं तर तुम्हाला फॉरवर्ड मध्ये कनेक्ट करायचं असतं आणि म्हणून या सर्किटला आपण काय म्हणतो इनपुट सर्किट असं म्हणतो आता थर्ड जो पार्ट आहे तुमचा कलेक्ट कलेक्टर आहे कलेक्टर ह्या शब्दावरूनच लक्षात येतं की कलेक्ट करतो तो म्हणजे इथून येणारं जो काही इनपुटचं सर्किट आहे इनपुट सर्किटकडून जे काही आपल्याला इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत किंवा होल्स मिळणार आहेत ते काय करायचं कलेक्ट करायचं काम कोण करतो कलेक्टर तो 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 करतो नॉर्मली बघा कलेक्टर बेस हे जंक्शन काय केलं जातं रिव्हर्स बायसमध्ये जोडलं जातं म्हणजे आता ओव्हरऑल याच्यावरून काय लक्षात येईल तुमच्या की दोन पीएन जंक्शन आहेत बरोबर हा एक पी एन आहे हा एक पी एन आहे म्हणजे दोन पी एन जंक्शन पासून काय केलं जातो तर एकच पी एन जंक्शन तयार केला जातो त्या ज्यामध्ये यन जो आहे तो कॉमन ठेवला जातो आणि त्यापासूनच आपला काय केला जातो ट्रान्झिस्टर हा तयार केला जातो म्हणजे अशा पद्धतीनं काय आहे पी एन पी ट्रान्झिस्टर आहे एन पी एन ट्रान्झिस्टर आहे सेम एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये पण काय आहे रे दोन एन टाईप सेमी कंडक्टरमध्ये पी टाइप सेमी कंडक्टर पण मिक्स केलेला आहे आहे हो आणि त्यापासून काय झालेलं आहे आपला एन पी एन ट्रान्झिस्टर तयार झालेला आहे सेम याच्यासारखंच काय त्याला पण तीन टर्मिनल आहेत ती इमिटर बेस कलेक्टर इमिटर काय करतो तर इथं जे मेजॉरिटी कॅरियर्स आहेत आता एन टाईप सेमी कंडक्टर आहे म्हटल्यानंतर इथं मेजॉरिटी कॅरियर्स काय असणार तुमचे इलेक्ट्रॉन्स असणार मग ते इलेक्ट्रॉन्स काय करतात पुढे पाठवण्याचं काम कोण करतो इमिटर करतो बेस काय आहे तर तो सेंट्रल पोझिशनला आहे इमिटर कलेक्टरपेक्षा ह्याची साईज लहान असते त्याचबरोबर आपण नेहमी बेस आणि इमिटर हे कनेक्शन कसं करतो फॉरवर्ड बायसमध्ये करतो ठीक आहे आणि याला आपण काय म्हणतो इनपुट सर्किट असं म्हणतो आणि कलेक्टर काय करतो इथं जे येणारं इनपुटचं इनपुट सर्किटकडून जे काही येणारं होल्स आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतो कलेक्ट करायचं काम करतो त्यानंतर आपण पुढं बघूयात की पी एन पी ट्रान्झिस्टर नंतर हे हे जे तुम्हाला दिसते ते काय तर तुमचा सिम्बॉल आहे पी एन पी ट्रान्झिस्टरचा सिंबॉल आहे तर बघा पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये जो काही सिंबॉल आहे तो कशा पद्धतीनं आहे तर तुम्हाला जर पी एन पी ट्रान्झिस्टर असेल तर हा एरो तुम्हाला आतल्या साईडला दिसेल आणि जर एन पी एन ट्रान्झिस्टर असेल तर हा तो एरो जो आहे तो कसा असेल बाहेरच्या साईडला असेल ठीक आहे तर आता यानंतर आपण बघूयात की पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहेत ते कशा पद्धतीने मुवमेंट करतात किंवा एन पी ट्रान्झिस्टरचं ॲक्च्युअल वर्किंग काय आहे ते आपण आता बघणार आहे तर बघा जसं तुम्हाला मी सांगितलं की पी एन पी ट्रान्झिस्टर मध्ये काय असतात रे पी टाइप सेमी मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असतात पी टाइप सेमी कंडक्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स काय असतात तर होल्स असतात आणि एन टाईप सेमी कंडक्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स तुमचे इलेक्ट्रॉन्स असतात आता बघा ह्या पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये होल्सची संख्या कशी येणार जास्त येणार कारण की दोन पी टाईप सेमी कंडक्टर आहेत आता बघा जसं तुम्हाला मी सांगितलं की नॉर्मली पी एन जंक्शन पी एन पी आहे तर हे जे इनपुट सर्किट आहे ते नेहमी आपण काय करतो फॉरवर्ड बॅसमध्ये जोडतो तर बघा इनपुट सर्किट फॉरवर्ड बायस म्हणजे काय की जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं पी एन जंक्शन असं आपण बघितलेलं पी आहे एन आहे आहे जेव्हा आपण पी टायप सेमी कंडक्टरला पॉझिटिव्ह टर्मिनल देतो आणि एन टाइप सेमी कंडक्टरला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल देतो तेव्हा हे जंक्शन कसं असतं फॉरवर्ड बायस मध्ये असतं मग आता जसं तुम्हाला सांगितलं की ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय करायचं इनपुट सर्किट इनपुट सर्किट म्हणजे काय तर तुमचं इमिटर आणि बेस हे जंक्शन तुम्हाला काय करायचं फॉरवर्ड बायस मध्ये करायचं मग तुम्ही त्या केसमध्ये का काय करणार इथं पॉझिटिव्ह देणार पी टाइप सेमी कंडक्टरला पॉझिटिव्ह एन टाइप सेमी कंडक्टरला निगेटिव्ह जेव्हा तुम्ही असं कनेक्शन करणार तेव्हा हे जंक्शन फॉरवर्ड बायसमध्ये असणार तेच आपण इथं बघूयात बघा पी एन पी ट्रान्झिस्टर आहे पी टाइप सेमी कंडक्टरला आपण काय करतो पॉझिटिव्ह टर्मिनल देतो बॅटरीचा आणि एन टाईप सेमी कंडक्टरला जेव्हा आपण बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल देतो त्या केसमध्ये तुमचं हे जे जंक्शन आहे एवढं हे काय होतं तर तुमचं फॉरवर्ड बायसमध्ये जातं ठीक आहे आता जसं तुम्हाला सांगितलं की कलेक्टर आणि बेस हे ऑलवेज काय केले जातात रे रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट केले जातात म्हणजे आता रिव्हर्स बायस म्हणजे काय करणार आता आता आपण काय करणार इथं जसं आपण पॉझिटिव्ह दिलेलं आता आपण काय करणार पी टाइप सेमी कंडक्टरला निगेटिव्ह टर्मिनल देणार आणि एन टाइप सेमी कंडक्टरला काय करणार पॉझिटिव्ह टर्मिनल देणार म्हणजे आपण काय करणार एन टाइप सेमी कंडक्टरला एन टाइप सेमी कंडक्टरला इथं काय करणार आपण पॉझिटिव्ह टर्मिनल देतो आणि पी टाइप सेमी निगेटिव म्हणजे बघा पी टाइप सेमी कंडक्टरला निगेटिव्ह टर्मिनल एन टाइप सेमी पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे जेव्हा आपण हे बॅटरीचं असं कनेक्शन करतो तेव्हा हा जो जंक्शन आहे तो काय होतो रिव्हर्स बायसमध्ये जातो आता यानंतर आता आपल्याला बघायचं की मुवमेंट काय होते तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं पण आहे की तुम्ही बॅटरी कशी पण कनेक्ट करा इलेक्ट्रॉन्स नेहमी काय करतात बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात आता बघा आपण इथंच बघूयात पी टाइप सेमी कंडक्टरमध्ये होल्स आहेत होल्स कसे आहेत मेजॉरिटी कॅरियर्स आहेत म्हणजे तिथे इलेक्ट्रॉनची संख्या कशी असणार कमी असणार ह्या पीमध्ये पण सेम तसंच फोर्सची संख्या जास्त आहे इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे पण या एन टाइप सेमीकंडक्टर कंडक्टर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आता जसं तुम्हाला सांगितलं की जेवढे पण इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार म्हणजे जेव्हा आपण बॅटरीचा सप्लाय देणार त्या केसमध्ये काय होणार पी एन पी ट्रान्जिस्टरमध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करणार बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार हे तुम्हाला दाखवलेलंच आहे अशा पद्धतीनं बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार आणि बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन्स पुन्हा काय करणार जंक्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार सेम तसंच इथून जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार आणि फ्री इलेक्ट्रॉन्स पुन्हा काय करणार तर पुन्हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार म्हणजे लक्षात आलं ओव्हरऑल काय होणार की जेव्हा तुम्ही बॅटरी कनेक्ट करणार त्या केसमध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स काय करणार बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होणार आता बघा आपण मेन याच्यावरती येऊयात की पी सेमी कंडक्टर मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स तुमचे होल्स आहेत आता बघा जेव्हा आपण सप्लाय देतो सप्लाय दिल्यानंतर काय होणार हे जे होल्स आहेत ते काय होणार बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होणार आता बघा इथं आपण बघूयात की ह्या पी सेमी कंडक्टर मध्ये होल्सची संख्या किती आहे शंभर टक्के आहे पी टाइप सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर मध्ये होल्सची संख्या किती आहे शंभर टक्के आहे तर बघा हे होल्स काय होणार या होल्स एन टाइप सेमी कंडक्टर थ्रू पी टाइप सेमी कंडक्टर थ्रू होणार बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे पास होणार पण हे पास होत असते वेळेस काय होणार एन टाइप सेमी कंडक्टर मधून ते पास होणार आता या एन टाइप सेमी कंडक्टर मध्ये काय आहेत तर आपले इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे हे पी टाइप सेमी कंडक्टर आलेले जे काय होल्स आहेत हे काय करणार या एन टाइप सेमी कंडक्टर मध्ये मिक्सअप होणार म्हणजे मिक्सअप होणार म्हणजे काय फाइव्ह पर्सेंट आपले होल्स जे आहेत ते काय होणार एन टाईप सेमी कंडक्टरमध्ये मिक्सअप होणार आणि राहिलेले जे नाईंटी फायव्ह पर्सेंट आपले जे होल्स आहेत ते काय होणार पी टाइप सेमी कंडक्टरमध्ये मिक्स होणार लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीनं काय तर पी टाइप सेमी कंडक्टरमध्ये जे काही मेजॉरिटी कॅरियर्स होल्स आहेत ते ॲज इट इज काय होणार पास होणार एन टाइप सेमी कंडक्टरमध्ये पण आता एन टाइप सेमी कंडक्टर कसा आहे आपला आकाराने पण लहान आहे त्यामुळे तिथल्या इलेक्ट्रॉनची संख्या पण लहानच आहे त्यामुळे इथं जे होल्स आहेत ते पण काय होणार त्याच पद्धतीनं मिक्सअप होणार म्हणजे बघा पर्सेंट जे काय होल्स आहेत ते काय होणार या एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये ॲड मध्ये ऍड होणार आणि राहिलेले नाईन्टी पर्सेंट होल्स आहेत ते पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये ॲड मध्ये ऍड होणार म्हणजे अशा पद्धतीनं होल्स जे आहेत ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होणार म्हणजे बघा हा जर ट्रान्झिस्टर जर्मेनियमचा असेल तर झिरो पॉईंट थ्री होल्ट आणि सिलिकॉनचा असेल तर झिरो पॉईंट सेवन होल्ट ट्रान्झिस्टरच्या इमिटर बेस्ट जंक्शन जर फॉरवर्ड बायस असेल आणि कलेक्टर बेस्ड जंक्शन जर रिव्हर्स बायस असेल तर त्याच्यामधून काय होणार तर करंट फ्लो होणार सेम आपण आता बघणार आहे एन पी एन ट्रान्झिस्टर जसं आता आपण बघितलं की पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय असतात होल्स मेजॉरिटी कॅरियर्स असतात तर आता आपण बघणार आहे एन पी एन ट्रान्झिस्टर तर एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये एन टाईप सेमीकंडक्टर आहे म्हणजे दोन एन टाईप सेमीकंडक्टर आहे आणि तिसरा जो आहे आपला पी टाईप सेमीकंडक्टर आहे म्हणजे बघा एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये कंडक्टरमध्ये ऑलवेज काय असतात तर इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी कॅरियर्स असतात म्हणजे इथं पण मेजॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत इथं पण इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी कॅरियर्स आहेत पण पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपले होल्स काय असतात मेजॉरिटी कॅरियर्स असतात ठीक आहे तर आता आपण काय करतो सुरुवातीला आपलं जे इनपुट सर्किट आहे इनपुट सर्किट म्हणजे काय तर तुमचं इमिटर आणि बेस आपण इथं नाव देऊयात इमिटर बेस आणि कलेक्टर ठीक आहे तर बघा इनपुट सर्किट म्हणजे काय तर इमिटर आणि बेस हे जंक्शन आपण जो काय करतो फॉरवर्ड बायसमध्ये करतो म्हणजे काय करणार एन टाईप सेमीकंडक्टरला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल देणार आणि पी टाईप सेमीकंडक्टरला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल देणार जेव्हा आपण बॅटरीची अशी जोडणी करतो तेव्हाच काय होतं हे जंक्शन फॉरवर्ड बायसमध्ये जातं ठीक आहे आणि आपण काय करतो आपलं जे सेकंड जंक्शन आहे किंवा त्याला आपण आउटपुट सर्किट असं म्हणतो ते आपण नेहमी काय करतो रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करतो रिव्हर्स बायस म्हणजे काय तर पी टाईप सेमीकंडक्टरला बॅटरीचा बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आणि एन यां सेमीकंडक्टरला बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल जेव्हा आपण असं कनेक्ट करतो तेव्हा हे जंक्शन काय होतं फॉरवर्ड सॉरी रिव्हर्स बॅसमध्ये कनेक्शन होतं याचं ठीक आहे तर आता आपण बघूयात काय होतं तर जेव्हा आपण बॅटरीचं कनेक्शन करतो बॅटरीचं कनेक्शन केल्यानंतर काय होतं तर एन टाइप सेमी कंडक्टरमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करणार बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होणार म्हणजे काय होणार तर इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पी टाइप सेमी कंडक्टर मध्ये जाणार देमीक्टरमध्ये जाणार देन काय होणार बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडं या आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडं ते अट्रॅक्ट होणार आता हे सगळे मुवमेंट होत असते वेळेस काय होणार तर एन टायप सेमी कंडक्टरमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते पुन्हा काय करणार टॅप सेमी कंडक्टरमध्ये जाणार आता टॅप सेमी कंडक्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स काय असतात तर तुमचे होल्स असतात म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स इथं काय होणार दोघांचं कॉम्बिनेशन होणार त्यानंतर काय होणार जसं आपण त्या या पॉईंटमध्ये बघितलेलं की हंड्रेड पर्सेंट काय असणार इथं इलेक्ट्रॉन्स असणार त्या हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रॉन्सपैकी फाईव्ह पर्सेंट इलेक्ट्रॉन्स काय होणार इथं ड्रॉप होणार फाईव्ह पर्सेंट इलेक्ट्रॉन ठीक आहे त्या फाईव्ह पर्सेंट इलेक्ट्रॉन्स काय होणार या होल्स बरोबर कंबाईन होणार आणि राहिलेले जे नाईंटी फाय पर्सेंट जे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होणार पुढे पास होणार म्हणजे अशा पद्धतीनं काय होणार इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार म्हणजे आपण जेव्हा बॅटरीज कनेक्ट करतो तेव्हा होल्स जे आहेत ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडं आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडं अट्रॅक्ट होणार म्हणजे अशा पद्धतीनं काय होणार आपला इलेक्ट्रिकल करंट फ्लो होणार ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं आज आपण काय बघितलेलं आहे तर ट्रान्झिस्टर म्हणजे काय बघितलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा आपण इमिटर बेस जंक्शन इमिटर बेस जंक्शन जेव्हा आपण फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करतो तेव्हा त्याच्यामधून ते करंट फ्लो होतो आता जेव्हा इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस कनेक्ट करतो करंट फ्लो होतो याचा अर्थ काय तर हे जंक्शनमध्ये कसं असतो तर रेजिस्टन्स आपला कमी असतो रेजिस्टन्स कमी असेल तर तुमचा करंट जास्त म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलंच रेजिस्टन्स आणि आपला जो काही करंट आहे तो कसा असतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो म्हणजे इथं आपल्या इमिटर बेसचा रेजिस्टन्स कसा असतो कमी असतो रेजिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त म्हणून या इमिटर बेस जंक्शनमधून काय होतं आपला करंट जास्तीचा फ्लो होतो आणि तेच आपल्या रिव्हर्स बायसमध्ये काय होतं तर आपला करंट कमी फ्लो होतो करंट कमी फ्लो होतो याचा अर्थ काय तर आपला रेजिस्टन्स कसा असतो जास्त म्हणजे याचा अर्थ काय कलेक्टर आणि बेस या जंक्शनचा रेजिस्टन्स जास्त असतो म्हणजे बघा रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे यामधून करंट फ्लो होणार नाही ठीक आहे तर बघा जेव्हा आपण कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स मायसमध्ये क कनेक्ट करतो तेव्हा याच्यामधले जो फ्लो होणारा करंट आहे तो टोटली कशावरती डिपेंड असतो तर तुमच्या इमेटरवरती डिपेंड असतो सपोज जर इमिटरचा करंट जर झिरो असेल तर इ कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट पण कसा असणार झिरो असणार इमिटर इमेटरमधून जर टेन पर्सेंट करंट फ्लो होत असेल तर कलेक्टरमधून पण तेवढाच करंट फ्लो होणार याचा अर्थ काय तर कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट हा टोटली तुमच्या इमिटरवरती डिपेंड असतो म्हणजे अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे तर ट्रान्झिस्टरचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं आहे त्याचे कन्स्ट्रक्शनल डायग्राम बघितलेला आहे एज वेल एज त्याचे सिंबॉल बघितलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा